नमस्कार। आजचे एमसीक्यू चालू करूया। पहिला प्रश्न, हपकिन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पर्याय एक दिल्ली, पर्याय दोन मुंबई, पर्याय तीन कोलकाता, पर्याय चार बेंगलोर। उत्तर आहे पर्याय चार मुंबई। प्रश्न दुसरा, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? पर्याय एक पंडू रोग, पर्याय दोन अनिमिया, पर्याय तीन बेरीबेरी, पर्याय चार प्रातांधळेपणा। उत्तर आहे पर्याय चार प्रातांधळेपणा। प्रश्न तीन, मत्स्य उत्पादन क्रांतीला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले? पर्याय एक निळी क्रांती, पर्याय दोन धवल क्रांती, पर्याय तीन हरित क्रांती, पर्याय चार पिवळी क्रांती। उत्तर आहे पर्याय एक निळी क्रांती। प्रश्न चार, डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? पर्याय एक 1949, पर्याय दोन 1956, पर्याय तीन 1961, पर्याय चार 1958। उत्तर आहे पर्याय चार 1958। प्रश्न पाच, डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या राज्यात आहे? पर्याय एक जम्मू काश्मीर, पर्याय दोन हिमाचल प्रदेश, पर्याय तीन पंजाब, पर्याय चार महाराष्ट्र। उत्तर आहे पर्याय दोन हिमाचल प्रदेश। प्रश्न सहा, G8 या संस्थेचे खालीलपैकी कोण सदस्य नाही? पर्याय एक अमेरिका, पर्याय दोन रशिया, पर्याय तीन कॅनडा, पर्याय चार भारत। उत्तर आहे पर्याय चार भारत। प्रश्न सात, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय एक नाशिक, पर्याय दोन पुणे, पर्याय तीन अहमदनगर, पर्याय चार धुळे। उत्तर आहे पर्याय एक नाशिक। प्रश्न आठ, 12 मार्च क्षमता दिन हा कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? पर्याय एक महात्मा गांधी, पर्याय दोन पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय तीन आचार्य विनोबा भावे, पर्याय चार यशवंतराव चव्हाण। उत्तर आहे पर्याय चार यशवंतराव चव्हाण। प्रश्न नऊ, पहिली एसी ॲम्ब्युलन्स सुविधा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? पर्याय एक बेंगलोर, पर्याय दोन मुंबई, पर्याय तीन दिल्ली, पर्याय चार पुणे। उत्तर आहे पर्याय दोन मुंबई। प्रश्न दहा, श्रमेव जयते या योजनेची काही वाक्य आहे? ए, योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधीच्या खातेदारांना एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर देण्यात येणार। बी, कर्मचाऱ्यांना प्रतिमहा निवृत्ती वेतन मर्यादा 6,500 वरून 15,000 रुपयापर्यंत। वरील पैकी योग्य विधान निवडा। पर्याय एक ए बरोबर, पर्याय दोन बी बरोबर, पर्याय तीन ए व बी चूक, पर्याय चार ए व बी बरोबर। उत्तर आहे पर्याय चार ए व बी बरोबर। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका। थँक्यू।